तर हा व्हिडिओ स्पॉन्सर केलेला आहे यू डिक्शनरी या मोबाईल ॲप्लिकेशनने. या ॲप्लिकेशनमार्फत आपण इंग्रजी टू मराठी तसेच इतर अन्य भाषांमध्ये सुद्धा ट्रान्सलेशन करू शकतो. या इथे आपल्याला शब्द टाकायचे, त्या शब्दांचे योग्य अर्थ आपल्याला या इथे मिळतात. तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. Lovely, yaar. कसं काय केलं हे? हँड पेंटेड. तू केलंय? आर यू सिरियस? मार्करचे स्टोन दिसत आहे. कोडक यार, आता 50,000 आता गाठणार आहे. त्याच्या आधी पहिलं गिफ्ट मला मिळालेलं आहे. थँक्यू थँक्यू थँक्स अ लॉट. इकडे कॉन्फिडन्स आहे. अरे हे माझं आहे की नाही, गोल्ड बटन आहे. गोल्ड हे माझं गोल्ड बटन आहे. भयान गर्दी, एवढी गर्दी मी कधी बघितलीच नाही. म्हणजे समुद्र किनारी. मला वाटतंय आज बाजार असू शकतो. हर्णे बंदर, या बंदरामध्ये समोर सुवर्णदुर्ग आहे आणि या सुवर्णदुर्गचं रक्षण करणारे असे 3 किल्ले आपल्याला या बंदरावर, या किनारपट्टीवर दिसतात. किंवा आपण असंही म्हणू शकतो की या ठिकाणी या 3 किल्ल्यांच्या अनुषंगाने जे काही लोक राहत होते ते आपत्काळामध्ये सुवर्णदुर्गाच्याही आश्रयाला जात होते. सुवर्णदुर्ग आणि तिथे दीपगृह जे आपल्याला समोर दिसत आहे तो कनकदुर्ग. सुवर्ण आणि कनकदुर्ग हे समानार्थी शब्द, त्यामुळे ही संस्कृत प्रचुर नावं जी आहेत ते अर्थातच शिवाजी महाराजांशी संबंधित आपल्याला दिसून येतात, मराठा कालखंडाशी संबंधित दिसून येतात. त्याच्यानंतर जिथे आता कोळ्यांची वस्ती दिसते आहे हा फतेहदुर्ग, आणि आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत हा गोवा किल्ला. यांच्याबद्दल इतिहासामध्ये फारशा नोंदी नाही आहेत, जे काही आहेत ते भौगोलिक फक्त पुरावे. गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी एक चिन्ह आहे असं नमूद आहे, ते एक हत्तीचं चिन्ह आहे. त्याचबरोबर गंड भेरुंड या प्राण्याचंही चिन्ह आहे, जे विजयनगर साम्राज्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जायचं. आणि अर्थातच त्याच्यानंतर या दुर्गाचं जे नाव गोवा किल्ला हे आपल्याला हा परिसर इंग्रजांच्या ताब्यात आल्याची ती निशाणी दर्शवतो आहे. किंवा एक दुसरा भाग असा असावा की आपण त्या शब्दाची जर फोड, कारण त्याचा अधिक अभ्यास अजून व्हायला हवा आहे, करायचा आहे. गोवा हा जो शब्द आहे, हा गोवा शब्दाचा एक दुसरा भाग असा येतो की गोवणे म्हणजे गुंतवणे. आणि आपण जावळीच्या संदर्भात एक वाक्य बऱ्याचदा ऐकलेलं असेल, याल जावळी तर जाल गोवली. तुम्ही जर माणगाव वगैरे परिसरातून तुम्ही पुढे गेलात हरिहरेश्वरच्या वाटेवर तर त्या ठिकाणी गोवेले नावाचं एक गाव आहे. आणि या गावाचे जे राजे आहेत ते सावंत म्हणून, आणि शिवाजी महाराज ज्या वेळेला हरिहरेश्वराचं दर्शन घेऊन परत येत होते तेव्हा या गोवेलेच्या सावंतांकडे त्यांचा मुक्काम होता. आणि त्यांच्याजवळ असलेली जी नामांकित अशी तरवार महाराजांनी पाहिली आणि महाराजांनी त्याची इच्छा व्यक्त केली की ती तरवार आम्हास हवी, आणि 300 होऊन देऊन ती तरवार घेतली.
त्या तरवारीला पुढे आपण भवानी तरवार म्हणून ओळखतो. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण भागच म्हणजे हा दापोली तालुकाच आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्यक्तींशीही संबंधित दिसतोय. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सांगणारे बाळ लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक हेही याच परिसरातले. साने गुरुजी त्यांचं वास्तव्यही दापोलीच्या परिसरात म्हणजे पालगड हे त्यांचं गाव ते आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. त्यानंतर या भूमीमध्ये आपल्याला अनेक गणितज्ञ अभ्यासक अशांचीही भूमी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ज्या वेळेला आपण गडदुर्ग पाहायला येतो आहे तर आपण अशा थोर व्यक्तींच्याही गावाला जाऊन त्यांचंही एक आठवण त्यांचंही एक स्मरण ठेवलं पाहिजे तर तो आपण वारसा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत देऊ शकतो की त्यांच्या कारण त्यांच्या कथनातून. म्हणजे तुम्ही आजही श्यामची आई जर पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला हर्णे बंदराचा सुवर्णदुर्गचा किंवा या परिसरात असलेलं लाडघरचं तामसतीर्थ वगैरे यांचे उल्लेख पाहायला मिळत आहे. तर असा हा इतिहासाचा वारसा लाभलेला परिसर आहे. त्याचबरोबर अनेक थोर व्यक्तींची ही जन्मभूमी आहे त्यामुळे आणि निसर्गाने जे काही सौंदर्य त्याच्यासमोर उघड करून ठेवलं आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि अशी आपली ही किल्ल्यांची सफर इथे आपल्याला दिसून येते. आज दिवस दुसरा आणि आज आम्ही जाणार आहोत कड्यावरचे गणपतीची ते आणि सगळेजण रेडी झालेले आहेत, ऑल सेट झालेले आहेत, सगळेजण आता नाश्ता करायला निघालेले आहेत, भूक भरपूर लागलेली आहे, सर्व पोट खाली केलेलं सर्वांनी सकाळी आणि सगळेजण बसले आहेत खादाडायला. हिंदवी आज तुझा बर्थडे आहे, हॅपी बर्थडे जन्मदिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. पूर्ण नाव काय? ₹1100 पेटी 2.5 डझनची आंब्याबद्दल बोलतो आपण. या मंदिराचा एक इतिहास सांगतो मी जो तिथे लिहिलेला आहे. खाली गावाच्या वेशीवरती म्हणजे खाली जे गाव आहे त्या गावाच्या वेशीवरती एक मंदिर होतं गणपतीचं. ते मंदिर भरतीच्या वेळी पूर्णपणे पाण्याने भरून जायचं. तर त्या मंदिरातल्या पुजाऱ्याला गणपतीने एक दृष्टांत दिला की हे जे पाणी सतत जे मंदिरात येते त्याच्याऐवजी माझ्या ज्या मंदिराची स्थापना आहे ती कड्यावरती करा. म्हणून गणपतीने जे पहिलं पाऊल ठेवलं आहे ते कड्यावरच्या त्या पहिल्या कड्यावरती पाऊल ठेवलं आहे. दुसरं जे पाऊल आहे ते इथे या मंदिराच्या इथे ठेवलेलं आहे. तर मग इथे हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि अशी एक एकंदरीत आख्यायिका आहे असं बोलू शकतो. आपलं नाव काय? रोहित. आणि लक्ष्मीकांत. ओके धन्यवाद. तुम्ही मुंबईचे का? आणि आज इकडे कसे काय? आम्ही
आणि ब्लॉग पण माझा पण ब्लॉग चॅनल आहे रोहित ब्लॉग. अरे वा ग्रेट ग्रेट ऑल द बेस्ट. सरांना फॉलो करूनच स्टार्ट केलं आणि मराठीतच करतो. Thank you.